ग्रामपंचायत कर्मचारी युनियनतर्फे विविध मागणीसाठी परभणी शहरात धरणे आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने 20 जानेवारी रोजी कर्मचाऱ्यांना वेतनश्री, निवृत्ती वेतन व सुधारित किमान वेतन अशा विविध मागणी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनाचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष नारायण हुंडे पाटील, उपाध्यक्ष विश्वनाथ सज्जन, जिल्हा सचिव दत्ता चौधरी, सरचिटणीस परमेश्वर कटारे, महादेव गायकवाड, दत्ता आव्हाड, हरिप्रसाद कास्टे आदी पदाधिकारी धरणे आंदोलनात उपस्थित होते. या आंदोलनात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्री मंजूर करावी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करावे अशा विविध मागणीसाठी 20 जानेवारी रोजी परभणी शहरातील शिवाजी पुतळा परिसरात धरणे आंदोलन केले. एनजीपी 45-11 आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन 1 दिवसाचे आहे. आमच्या जे मागण्या आहेत, ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनश्रेणी मंजूर करण्याबाबत व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला निवृत्ती वेतन लागू करण्याबाबत व ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला उत्पादन लागू करण्याबाबत व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला भविष्य निर्वाह निधीची कपाची रक्कम झालेली आहे ती तात्काळ खात्यात भरण्याबाबत आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला सुधारित किमान वेतन लागू करण्याबाबत व वेतनसाठी लादलेल्या वसुलीची आट रद्द करण्याबाबत व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला आकारतीबंध व सुधारणा करण्याबाबत व 1958 कलम 61 रद्द करण्याबाबत व हे आमच्या जे मागण्या शासन दरबारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्याच्या बाबतीत आम्ही हे 1 दिवसाचं आंदोलन धरणे धरलेले. हे आमच्या शासन दरबारी साहेबांना आमच्या मागण्या तात्काळ मंजूर करावा आणि माहिती शासनाला पाठवा आणि एवढं आमचं 1 दिवसाचं उपोषण आहे आणि 6 वाजेपर्यंत थांबणार आहे.